दो शातिर चोरों को मानपाड़ा पुलिस ने किया गिरफ्तार। 8,18,500 रुपए के सोने के आभूषण बरामद। आज मानपाड़ा पुलिस डोंबिवली के सीनियर PI अशोक होनमाने के नेतृत्व में PI तारमड़े और PI बनवे ने शहाड़ और डोंबिवली से दो शातिर चोर चैन स्नैचर को हिरासत में लेकर 9 चोरी के मामले को जागर करके उनके पास से 151 ग्राम सोने की चीजें जिनका मूल्य करीब 8,18,500 रुपए है बरामद किया है। बता दें कि 26 अक्टूबर को डोंबिवली निवासी रवि गौली मॉर्निंग वॉक के लिए रास्ते से जा रहे थे, तभी उनके गले की 1.5 तोले की सोने की चैन मोटरसाइकिल पर आए दो शातिर बदमाशों ने उड़ा ली, जिसकी शिकायत रवि गौली ने मानपाड़ा पुलिस थाने में दर्ज कराई थी। पुलिस ने CCTV की मदद से जांच करते हुए वारिस मेराज खान को डोंबिवली से और मोहम्मद जाफर कुरैशी को शहाड़ से गिरफ्तार करके उनसे 8,18,500 रुपए का माल सोना बरामद किया। बता दें कि वारिस खान शातिर चोर है। उस पर डोंबिवली विष्णुनगर कोलसेवाड़ी महात्मा फुले कल्याण तथा कल्याण तालुका पुलिस थाने में कुल 9 चोरी के मामले दर्ज हैं, जिसको मानपाड़ा पुलिस ने उजागर करके रिकवरी की है, जबकि मोहम्मद जाफर कुरैशी उसका साथी। पुलिस अधिक जांच करके और हुई वारदातों का पता लगा रही है। 20 तारखेला रवि गवळी नावाची व्यक्ती DMart समोरील रोडवर सकाळी वॉकिंग करत असताना त्यांची 18 ग्रॅमची चेन खेचून दोघांनी पलायन केलेलं होतं। मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने आणि DB टीम API तारमळे आणि API वनवे व त्यांचा स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेऊन या दोन सराईत गुन्हेगारांना पकडलेलं आहे, ज्याच्यामुळे जवळजवळ हद्दीतील एकूण 9 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 8,18,500 रुपये किमतीचे 151 ग्रॅमचे सोने आजपर्यंत रिकवर झालेले आहे। त्या गुन्ह्या डिटेक्ट झालेल्या गुन्ह्यामध्ये डोंबिवली पोलीस स्टेशनचे 2, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे 2, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे 2, कोळशेवाडीचा 1 आणि कल्याण तालुक्याचा 1 असे 9 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या आरोपींची नावं वारिस मिराज खान हा आंबिवलीचा राहणार आहे व दुसरा शहाड कल्याणचा राहणार आहे, मोहम्मद जाफर कुरैशी कमी वयाचे 24 आणि 30 अगदी यंग आरोपी आहेत, परंतु हा वारिस खान आहे ह्याच्यावर पूर्वी एकूण 9 गुन्हे दाखल असणारी हिस्ट्री आहे, त्यामुळे ही फार मोठी कारवाई झालेली आहे आणि रिमांड घेऊन आणखीन काय गुन्हे उघडकीस येतील, त्याचबरोबर या आरोपींचे आणखीन साथीदार आणि या गुन्ह्याचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सिनियर PI होनमाने हे करत आहेत।